हे गौरे, अगं इतक्या रातच्याला हे वही आणि पेन घेऊन कशाला बोलवलंयस मला? काय अर्जंट काम होतं? काम अर्जंटच आहे, ते द्या इकडे. तुम्हाला माहित आहे? नाही. तुम्हालाही माहित नाही? हे गौरे सांगी, काय अर्जंट काम आहे? उद्या जयदीपचा वाढदिवस आहे. काय सांगाय, हे सांगायचं होतं. अमु फोनवर सांगायचं ना. मला जयदीपला सरप्राईज द्यायचा आहे. जयाचा वाढदिवस आहे म्हणजे अगं तुझा भी उद्या वाढदिवस आहे की? होय होय, पण आपल्याला सरप्राईज जयदीपलाच द्यायचा आहे. मला त्याचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा आहे. बरं गौरी, मला काय काम करायचं आहे? ही आधी घ्या, त्याच्यातलं समद सामान उद्या आणा तुम्ही. आणि मी? तुमच्यावर तर मोठी जबाबदारी आहे. तुम्ही उद्या जयदीपला घरी येऊ द्यायचं नाही. मी फोन केला ना की मग त्याला घेऊन यायचं. अरे देवा, ही मोठी जबाबदारी आहे. दाजी एक काम करा, हे घ्या चिठ्ठी, मार्केटमध्ये जावा, हे सामान उद्या तुम्ही घेऊन या. मी ज्यावर लक्ष ठेवतो, पाहिजे तर त्याला डांबून ठेवतो दिवसभर. पहिलवान काय बोलाय तुम्ही? जयदीप प्रवासी तुम्ही डांबून ठेवणार आहे? कसं आहे, त्यांना जरा जरी डाऊट आला ते सगळा प्लॅन कटतोय. बघा एक काम करा, हे तुम्हीच घेऊन या. दाजी हे चिठ्ठी घ्या, हे घ्या, हे तुम्ही जाऊन जावा मार्केटमध्ये घेऊन या सामान. काय चाललंय तुमचं? का भांडलंय तुम्ही? मी दिलेत ना वाटून काम. बरं मल्हार दादा, ती आधी जपून ठेवा. बरं मी आता आज जाते, नाहीतर जयदीपला संशय यायचा. हा तुझा हे का मी ठेवतो. ओ मल्हार भाऊ, माझ्यावर लई मोठी जबाबदारी, ही तुमची जबाबदारी ठेवा तुमच्याकडे. पैकी औदाजी, एका पैरवानाला मार्केटमध्ये जाऊन सामान आणणं म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे तुम्हाला नाही समजायचं. जाऊ झोपा जाऊ. टेन्शन घेऊ नका, जमल तुम्ही. जाऊ जा, चिठ्ठी जपून ठेवा. हा होय, चल येतो. कुठे गेला होता रे तू? खाली गेलो होतो शतपावली करायला. तुम्ही झोपला नाही अजून? तुझीच वाट बघत बसली. आणि काय रे, शतपावली करायला एकटाच गेला होता भूतवानी? एकटा कसा जाणार, तिकडे शेखर दाजी होते आणि गौरी आले होते. शेखर दाजी कशा पण आले होते एवढ्या रातच्याला? त्याचं काहीतरी गौरीकडे कंपनीचं काम होत म्हणून आले होते. आता काय होतं ते मला माहित नाही. आज लई जेवण झालं बघा, आता झोपू द्या मला. झोप की तुला कुठं नाही म्हणलं मी. झोप अंगाई गाऊ नको. झोप मोडल माझी. झोप झोप. झोपताना तेवढं दार खिडक्या लावून घ्या. होय होय लावते. फुग हार फुलं कोणाचा वाढदिवस आहे? हा जयदीपच्या वाढदिवसाची तयारी करायला. होय गौरी गुपचूप. तू तयारी गुपचूप, पण तुझं गुपित तर फुटलं. कसलं भारी न चकलं माझं पाय. थांब बघतोस तुला. चालल, आपण दिवसभर ना असंच करू. तू माझ्याकडे बघत राह, मी तुझ्याकडे बघत राहते. मला पण चालेल. चालेल काय चालेल, कॉफी पी आवर. ऑफिसला नाही जायचंय वर.
हो जायचंय, उशीर होईल. कॉफी कुठे? ए चिकन्या, खर सांगू का, मला ना तुला आज सोडावंसच वाटत नाही. मग तुलाही माझ्यासोबत ऑफिसमध्ये यायला लागेल. कसला अनरोमॅन्टिक आहेस रे तू. एखादा असता तर म्हणला असता चालेल आपण फिरायला जाऊ, आणि तू ऑफिसला जायचं सुचतंय. काय ग, कालपासून तू जरा जास्तच रोमॅन्टिक होतेस. काय नाही, असं होतं मला कधी कधी. अच्छा ठीक आहे, मग आज ऑफिस कॅन्सल. असं कस? नाही नाही, ऑफिसला गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. काय चालू आहे तुझं? एकदा म्हणतेस ऑफिस मध्ये जा, एकदा म्हणतेस नको जाऊ, काय चालू आहे? असं बी होत मला कधी कधी. काय झालं? मला पण होत असं कधी कधी. एक सांगू, दोन सांगू? दात घास. अरे ए देवके, इथं मेहनत करायची आम्ही आणि घोरात पडायचं तुम्ही. ए देवके, आली आली. काय झालं जाऊ बाई? काय झालं, घरामध्ये काय चाललंय याची काही खबर बात आहे का नाही तुला? माझ्या कानावर आली मी अशी कुठली खबर आहे तुमच्याकडं? नवऱ्याला उठव तुझ्या. उठा उठा की उठा ना. नाही तुम्ही झोपा काढा, बाकी समधी काम मी करते. आता आणि काय चाललंय घरात? जयदीपच्या वाढदिवसाची तयारी सुरू झाली आहे घरात. जयाचा वाढदिवस आहे आज? गौरीचा बी. मी एवढी कानात तेल घालून फिरत असते घरामध्ये, मला काही खबर लागली नाही, तुम्हाला बरी लागली हो? सांगते, काल आमचे हे जरा उशिरा घरी आले. मी विचारलं त्यांना कुठं गेला होता, तर म्हणले मी शतपौली करायला गेलो होतो. म्हणलं अच्छा कोण होतं सोबत? तर म्हणले गौरी होती आणि शेखरदाजी होते. हे सांगत असताना त्यांनी कुर्ता काढला आणि त्या कुर्त्यातनं चिठ्ठी खाली पडली. ती चिठ्ठी मी हळूच वाचली, त्याच्यामध्ये यादी लिहिली होती, हार फुलं फुगं आणि केक. हा बरोबर आहे वहिनी, हे शेखरदाजी आणि त्यांच्या लय जवळचे आहेत, त्यासनीच हाताशी घेऊन काहीतरी चाललेलं असणार आहे यांचं, आणि आपल्याला नाही सांगितलं. जयदीपच्या वाढदिवसाची तयारी करताना आपल्याला कशाला सांगतील? आपण काही विश्वासातली माणसं आहोत त्यांच्या. मग आता काय करणार आहे तुम्ही? भाऊजी आता बाग असतो, गौरीच्या प्लॅनिंग मध्ये मी कसा ट्विस्ट आणते ते. मालकीन बाई, ओ आजचा तुमचा दिवस लय चांगला जाणार असं म्हणायले ते. कोण? वैराशी भविष्यवाले पेपर मधले. पेपर वाले म्हणलेत ना, म्हणजे हमखास खराब जाणार आहे. काय खराब जात नसतंय वो, आजचा दिवस लय चांगला असतोय बघा, समज चांगलं म्हणा. दादा चहा घे. काय सांगायला दम्मा? ब्राह्मा काय काय तयारी करायची ठरवली हो गौराबाईनी? आज समजा स्वयंपाक तीच करणार आहे. काय हो मग स्वयंपाकाचा काय मेनू आहे तिचा? जयदीपच्या आवडीचा बदामाचा शिरा आणि पुरणाच्या पोळ्या. तरीच मी म्हणालो पुरणाचा वास कुठं यायलाय. पाहुणा बसा, चहा घेणार का? नाही नाही झाला बघा घरीच. पर आज एवढे सकाळी सकाळी इकडे कसं काय येणं केलं? सहज या बाजूला चालतो ना, व म्हणलं भेट घ्यावी तुमची. असं वय वय की सहज म्हणजे अगदी सहज ना. असं का बघून हसायलंय माझ्याकडे? तुमची लबाडी पकडली गेली. म्हणजे आम्ही जन्म दिलाय गौरीला, जयदीप गौरीचा वाढदिवस आम्ही विसरणार का? चुकलंच बघा माझं माहीत आहे वय की. खरं म्हणजे आम्ही की नाही त्या दोघांना सरप्राईज देणार होतो, पण ही गौरी येऊन म्हणली मला जयदीपला सरप्राईज द्यायचंय. आमचं सरप्राईज राहिलं बाजूलाच. अहो माझ्यावर बी लई मोठी जबाबदारी टाकली बघा गौराबाईनं. तर गौराबाईनी तुम्हाला काय काम सांगितलं? अहो जयदीप रावसनी दिवसभर कुठंतरी गुंतून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली तिनं.
जयदीप रावाले जगदंब जगदंब व्यंकटेश ज्योतिबाच्या नावानं चांग बल ज्योतिबाच्या नावानं चांग बल काय झालं मी आल्यावर सगळे गप्प काय झालात कुठं काय आत्ता माझं नाव ऐकलं मी कुठं मी नाही ऐकलं बरं आवरलंय का तुमचं निघायचं का आपण चला 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 हो दाजी एक मिनिट काय बोलणं सुरू होतं सांगा ना मला अहो तेच की आवरलंय ना तुमचं चला 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 आपल्याला निघायचं चला की चला चला थोडक्यात वाचलो बरं का थोडक्यात वाचलो म्हणजे नाही पेपर थोडक्यात वाचला आता जरा नीट वाचतो ना अहो चला की लक्षद्वीप हा आपलं जयदीप चला की अहो सोडाव आता गुड मॉर्निंग गुड असं का फिरलास काय नाही मी तुझ्याकडे नाही बघू शकत तुझा का अरे मी ज्योतिषाकडे गेलो होतो त्यानं मला सांगितलं की घरात पाऊल टाकल्यावर कुठल्या बी पुरुषाचं तोंड बघू नकस म्हणून मी तुझ्याकडे नाही बघू शकत तू जा बरं अरे असं काही नसतं इकडे बघ अरे नाही बघू शकत बरं नको बघू हातात काय तुझ्या ते माझं सामान आहे सामान कसलं अरे माझं प्रायव्हेट सामान आहे ज्योतिषानं दिलंय नाही दाखवू शकत तुझा बरं अरे दादा आपल्यात कसलं प्रायव्हेट हो असल की त्याचं प्रायव्हेट लंगोट असेल तालमीतले सोडा की ज्योतिष लंगोट देईल का अरे दादा हे बघा असल त्याचा ज्योतिषी लंगोट बांधणारा तालमीतला तुम्हाला काय करायचं काही नसतं दादा तुम्ही चला बघू लक्षदीप राव जयदीप राव दादा चला म्हणायलो ना मल्हार थांब काय झालं माई काय माझ्यापासून काय लपवायलास काही नाही माई हे माझ्या तालमीच सामान आहे तालमीच सामान पण तस वाटत नाही मला ते खुराक आहे माझा काय रो घंडवायलास मला नाही नाही वाढदिवसाच्या तयारीचं सामान आहे ना ते वाढदिवस पुन्हा तो वाढदिवस आहे मल्हारराव अहो आज आपल्या जयदीप रावांचा आणि गौराबाईंचा बी वाढदिवस आहे जयान गौरीचा वाढदिवस आहे वय हत्तीच्या माझ्या ध्यानातच नाही आलं मल्हार दादा आलात ना तुम्ही समजा सामान आणत हो आओ त्यांना समज माहिती हात त्याच्या मला कवा सांगणार तू कवा धरणं मी त्या ऍक्टिंग करायलोय येडा कुठला हे काय केक आत्ताच आणलं वय तुम्ही होय बघू कसा आहे भारी आहे हा ते जयदीप चं स्पेलिंग नीट आहे का नाही बघा बर हाय हाय नशीब नशीब पण मल्हार दादा आता नव्हता आणायचा केक संध्याकाळी आणायचा होता असं कस म्हणलं एकदाच गेलो मार्केट मध्ये तर समज घेऊनच येऊया डबल हेल्प बटा कशाला अहो संध्याकाळी ऑर्डर केला असता की असं आहे वय बर असू द्या अम्मा ए अम्मा केक आम्हाला फ्रीज मध्ये ठेवायला सांगते म्हणजे इतळणार नाही ना होय काय ग ठीक आहे हे फ्रीज मध्ये ठेव खोका काऊन फ्रीज मध्ये ग खोका नाही ग याच्यात केक आहे तो फ्रीज मध्ये ठेव हा नीट घेऊन जा वाकडा तिकडे करू नको शिस्तीत शिस्तीत आता ह्याच काय करायचं काय म्हणजे मला बघू दे नाही हे समजा सामान बाहेर काढलं आणि त्यांनी बघितलं तर होय 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 लगन लगन मी एक काम करते हे माझ्या खोलीत घेऊन जाते आणि तिकडे जाऊन बघते तसंच कर काय येळ आली माझ्या तुझ्यासोबत मला बुद्धिबळ खेळावं लागते जाऊ बाई लई वाईट वेळ आलीये हे बघा माझा घोडा गेला असं तिरकान उडवलं तुमच्या उंटाला निर्बुद्ध उंट तिरका चालतोय आणि घोडा अडीच घर चालतोय मधला घोडा काय लंगडत चालतोय काय बरोबर ठेव जाग
काय ग, कुठं चालली एवढ्या घाई गडबडीत? काय पिशवीत आणि कंपनीतनं सॅम्पल मागवले, लोणचं बी मागवले का? घरातलं संपलं म्हणून विचारलं, बघू बघू ये पावळ्यात थांब ना जरा, समधी जबाबदारी सौताच्या खांद्यावर घेऊ ना ग, मी काही मदत लागली तर सांग आम्हाला. कशात? कंपनीच्याच कामात. कंपनीत आणि घरात दोन्हीकडं बी तुम्ही लक्ष देऊ नका. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.